नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD अर्थात जलसंपदा विभाग 2023 ची जाहिरात या अनुषंगाने आपण फॉर्म जर भरला असेल आणि या एग्जामची आपण वाट बघत असाल, तयारी चांगली झाली आहे, एग्जामचं शेड्यूल आता आलेलं आहे, हे शेड्यूल काय सांगते शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। शेड्यूलमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमची एग्जाम जी घेतली जाणार आहे ती 27 डिसेंबरला घेणार आहे। याबाबतचं परिपत्रक आलं आहे 5 डिसेंबर 2023ला। म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर आपल्याकडे साधारणतः 20 दिवस शिल्लक आहे, किंवा त्या त्या पोस्टनुसार होणाऱ्या एग्जामच्या डेटनुसार तुमच्याकडे 20 ते 25 दिवस शिल्लक आहे। जर आपण बघितलं तर 27 डिसेंबरपासून ही परीक्षा चालू आहे। 27 डिसेंबरमध्ये 3 शिफ्टमध्ये एग्जाम होणार आहे। सकाळची शिफ्ट 9 ते 11, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 अशी शिफ्ट असणार आहे। एका दिवशी 3 शिफ्ट होणार आहे आणि एग्जामचं पदनाम जर बघितलं तर प्रयोगशाळा सहाय्यक त्याच दिवशीही आहे। त्यानंतर सहाय्यक आरेखक, निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि सहाय्यक भांडारपाल हे तीनही म्हणजे 3, 2, 5 पदांसाठीची एकाच दिवशी पहिल्याच दिवशी एग्जाम कंप्लीट होणार आहे। त्यानंतर 29, 30 आणि 31 तारखेला म्हणजे 29 डिसेंबरला 3 शिफ्टमध्ये 9 ते 11, 1 ते 3, 5 ते 7 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक ह्या पदांसाठी म्हणजे 3 पदं इथे होणार आहे। त्यानंतर 31 डिसेंबरला 3 शिफ्टमध्ये होणारे पदं आहेत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अनुरेखक, दप्तर कारकून, मोजणीदार कालकून, कालवा निरीक्षक, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक होणार आहे। आणि नंतर इथून पुढे 31 डिसेंबरपासूनच पुढे जवळपास सगळ्या म्हणजे 2 जानेवारीपर्यंत ह्या 3 पोस्ट ज्या आहेत दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक साठी परीक्षा होणार आहे। एग्जाम ह्या 3 शिफ्टमध्ये होणार आहे। तुम्ही ज्या शिफ्टमध्ये तुमचा नंबर येणार तुम्हाला हॉल तिकीट येणार, तुमच्या ID वरती हॉल तिकीट येऊन जाईल, ती व्यवस्थित डाउनलोड करा किंवा त्याची लिंक पण लवकरच येईल। साधारणतः एग्जामच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला ही लिंक पाठवण्यात येईल, त्यानुसार तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हॉल तिकीट आणि एग्जामची तयारी करायची आहे। म्हणजे 20 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, ह्या 20 दिवसात काय करायचं याबद्दल सेपरेट एक व्हिडिओ माझा येणार आहे, नक्की बघा आणि ह्या 20 दिवसांचा योग्य तो वापर करून अभ्यास करा। तुम्हाला ह्या एग्जामला क्वालिफाय व्हायचं आहे, एग्झाममधनं एक पोस्ट घ्यायचीच आहे। अभ्यास तुमचा खूप चांगला झाला आहे, खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे, पण शेवटच्या टप्प्यात तुम्ही जो टच देणार तो पण महत्त्वाचा आहे। सो सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्हाला शुभेच्छा देतो मी ह्या एग्जामसाठीच्या। सो याबद्दल काही जर तुम्हाला अडचण असेल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्याबरोबर आहेच, या नंबरवरती कॉल करा किंवा इग्नाइट अकॅडमीचे भरपूर प्रोडक्ट पण तुम्हाला ह्या एग्जामसाठी उपयोगात येत असेल तर नक्की ते प्रोडक्ट पण घ्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातले प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी असेल। इथेच थांबतो, धन्यवाद।